बाबा साहब म्हणतात आजच्या दिवसाला अनुपूर्णच गाणं आहे। जिवंत असताना एकच या जगातला राजा की ज्यानं जिवंत असताना स्वतःच मृत्यूपत्र लिहिलं, आणि मृत्यूपत्रामध्ये काय लिहिलंय बाबासाहेबांनी बघा। बाबासाहेबांनी मृत्यूपत्रात काय लिहिलंय, सर्वांनी शोकगीत गायली, परंतु बाबासाहेब त्याच दिवसाला अनुसरून जाणं आहे। बरे बाईटी जीवांची झरिया झाले, बरे बाई तीच भाजी जरी हा झाले, बरे वाईट जीवाचे सरिया झाले। आता वाईट झालेला आहे, रडणं कधी करावं, दुःखामध्ये सामील झालेलो आहो। कविता बस बघा बस काय, अरे बरे वाईट जीवाचे दरिया झाले, बाबा साहेब म्हणतात बरे वाईट जीवाचे जरी झाले,
सम्यक गौतम शिवन शंभर रुपये बरे बाई जीवा जरिए कार्या गाड़ा हटवा अरे पैसे पैसे कार्या पड़े राजग्रह तो बंगला बिताला प्रयत्न करीत आहे आपलं राजगृह तो बंगला पन्नास हजार रुपये आले देर ना हो जाए मगर देर होता ही है देर है मगर अंधेर नहीं है देर होती है लॉकडाउन लागलेला है दादा वेळेवर भेटतात ना भेटतात उशीर होतो आणि म्हणून मोठं जो मोमीन होता है वो कुरान बेच नहीं सकता कविता विद्यागरांची जावई बाळू सावंत साहेब यांच्याकडून सुद्धा शंभर रुपये आले आहे जो मोमीन होता वो कुरान बेच नहीं सकता जो मोमीन होता है वो कुरान बेच नहीं सकता जो हिंदू होता है वो कुरान बेच नहीं सकता जो ख्रिस्त होता है वो बाइबल महान बेच नहीं सकता जो सिख होता है वो वाहेगुरु की शान बेच नहीं सकता और जिसके तन बदन में भीम जी का खून है वो ईमान बेच नहीं सकता
स्वतःचं नांदतं घर तुमचं वैभव पाहण्यासाठी तुम्हाला शिखरावर नेण्यासाठी स्वतःचं नांदतं घर कुणी विकू शकतो का? तो राजा सांगतो कार्याला पैसे जर तुम्हाला कमी पडले तर माझा राजग्रह विकू टाका, परंतु समाजाचा गाडा समाजकार्याचा गाडा थांबवू नका, समाजकार्याचा गाडा थांबवू नका। म्हणून स्वतःचे सुख स्वप्न विष्णु स्वतःचे सुख स्वप्न स्वतःचे सुख स्वप्न मनुष्या काया रातीत घातले, स्वतःचे सुख स्वप्न मनुष्या काया रातीत घातले, रक्ताचे थेंब थेंब दिव्याच्या वाटीत घातले। फक्त तुमच्यासाठी मी चार बाळ बांधून पोटी चार बाळ माती खातले, मी माती खातले तुमच्यासाठी। बाबासाहेबांनी चार बाळ माती खातले। तो राजा मृत्यूपत्रामध्ये काय पुढे बोलतो? काम ना करायचं आता त्याला माहिती आहे उशा टाकायचं कसं आहे ते, आमचा जुना शब्द लहान होता त्यावेळेचा। धनाधीश आता उषा टाक्याचं काम मी बंद केलंय असं सांगितलेलं आहे, 100 रुपये आले, आभारी आहो। तसंच विठ्ठल शिवराय यांच्याकडून 110 रुपये आल्या, काय ते आभारी आहे, धन्यवाद। राजग्रह तू बनला बरसों के गुलामी को कल ने पिछड़ डाला, राम जी के दुल्हारी ने तो इतिहास ही बदल डाला। सांप से भी बढ़कर जिनमें जहर भरेला था, ऐसे मनुवादियों को मेरे भीम ने चुटकी में मसाया था। Thank you.
बऱ्याचे येथे करीतील खोटे धनाधीश धन धन दानगे मोठे मार्ग सत्याचा मी सोडून नाही मार्ग सत्याचा सोडून नाही तलवाता समते चवाटून मंत गायकवाड शिलवन ह्यांच्या मंडळावर ह्यांच्या मंडळावर 100 रुपये आजी सासू आज सासू 100 रुपये आले आहेत कारण गाणी होते माझे कुठं काय झालं कुठं कर झालो माझं हे गाणं त्यानं गायलं ते गाणं त्यानं गायलं असं कृष्ण कधी सांगितलं आणि म्हणून पुढे बाबासाहेब प्रतिपत्रामध्ये होतात बाबासाहेब लक्ष द्या आले मरण तरी घाबरणार नाही शिकता अरे निशाने बाज कसले हे शिकारी निशाने बाज कसले हे शिकारी निशाने बाज कसले हे शिकारी तरी करतील बनी मी तो काना घर हो दुराने भिंते तो मनमानी मत करो घर हो दुराने भिंते तो मनमानी मत करो धोखा फरेब इस काम से बेमानी मत करो बाबा साहब के घर में ही रहो स्वाभिमान से बीजेपी के घर में जाने की नादानी मत करो राजग्रह तो बंगला तरी करतील गणित कावा लक्षात ठेवा आणि म्हणून लोकपत्र हे लिहिले आहे Oh,
माई ना पत्रा तिला उठावा सारे रक्त भुनाचे अटले सारे रक्त भुनाचे अटले झिजले तसे ते चंदन जसे संसाराची चिंता नाही कधी लेकराची धासती जीवाला होती फक्त दुखी भामराची तुझ्या स्वाभिमानासाठी झिटले झिजले तसे ते चंदन जसे झोपडीत राहून जीवन ते जगावे सुख दुःख तीन जणांचे नितीने बघावे अरे दाग काळजाचे आमच्या निकले झिजले कसे ते चंदन जसे. आणि म्हणून शेवटी कधी लिहितो तुमच्यासाठी सांगताही नाही केले असा दिलदार असा बेदार असा स्वाभिमानी असा दिलदार राजा ह्या दिनांचा दत्त माता भीमचरणी झुकावा पैशामुळे बाब सोडायची तयारी केल्या लोकांनी त्याच्यामुळे माझं गाणं मी गायलेलं रेकॉर्डला मी आधी गायलं पुन्हा मिलिंद शिंदेने गायलं पुन्हा देवाला निवेद द्यायला हरियाला कशाचा खजिना घावला इकडे गाऊ पुढे 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 सांगला इकडे अरे पुन्हा देवाला निवेद द्यायला